नमस्कार, मी मंदार जोशी। तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत। रसिको, मी आत्ता आहे ढेपेवाड्यात आणि ढेपेवाड्यात आत्ता स्टार प्रभावावर जी नवीन मालिका सुरू होते आहे ते 18 मार्चपासून घरोघरी मातीच्या चुली, त्याचा काही भाग आम्हाला दाखवण्यात आला आणि त्यातल्या कलाकारांशी आम्ही आत्ता गप्पा मारतो आहे आणि त्यात एक अतिशय महत्त्वाची भूमिका साकारत आहेत ते ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार। प्रमोदजी, तारांगणमध्ये तुमचं खूप स्वागत। सर्वप्रथम मी तुमच्या टीमचं अभिनंदन करतो। आम्ही काही तुकडे बघितले, छोटे छोटे पोर्शन्स बघितले, ते खूप छान वाटले आणि मुख्य म्हणजे काही कलाकारांनी सादर केलं तिथं काही थोडासा भाग, तोही आम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटला। त्याच्यावरून प्रेक्षकांना काहीतरी चांगलं बघायला मिळणार आहे ह्याची अगदी नक्की कल्पना येते। तर ही नक्की मालिका काय आहे आणि तुमची भूमिका काय आहे, इथंपासून आपण बोलूया। या वाड्यामध्ये जिथे आपण आता बसलो आहे, ती वाडा संस्कृती जी आहे ती आता नष्ट झालेली आहे, पण तरी देखील वेगळ्या पद्धतीने इथे ती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तशीच एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय आणि एकमेकाच्या जीवाला जीव देणारी घरातली मंडळी कशी असतात याचं एक चित्रण व्हावं म्हणून घरोघरी मातीच्या चुली। त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख मी आहे आणि माझ्याबरोबर सविता प्रभुणेसारखी ज्येष्ठ अभिनेत्री आहे, तिला या सगळ्या मालिकांच्या ह्याच्यामधला खूप अनुभव आहे। मी आता 6-1 वर्षाच्या अंतरानंतर बऱ्याच पुन्हा मालिका करतो आहे, कारण नाटकवाला मी माणूस, पण हा विषय मला आवडला आणि या विषयातलं सगळ्यात महत्त्वाचं माझंच जे काम आहे की कुटुंबाला धरून ठेवणं, विरोधाला विरोध न करणं आणि समाजाला पुढे नेण्यासाठी आपल्याला कुटुंब प्रमुख म्हणून काय करता येईल हा विचार मांडणारी व्यक्ती म्हणून मग माझी ज्यावेळेला निवड झाली त्यावेळेला म्हटलं काम चांगलं असणार म्हणजे नेमकं काय, तर एक सीन असला तरी चालेल पण तो छान असला पाहिजे, काहीतरी देणारा असला पाहिजे। आणि ते पहिल्या दिवसापासून मालिकेचं शूटिंग सुरू झाल्यापासून मी तो अनुभव घेतो की मला त्यांनी प्रॉमिस केल्याप्रमाणे तसं आलेच सीन। हां, आणि काय होतं की मालिकेमध्ये स्त्रियांना जास्त महत्त्व असतं, बरोबर, पुरुष हे प्रॉपर्टी म्हणून वापरले जातात। तर ते मी म्हटलं मला प्रॉपर्टी होण्यात इंटरेस्ट नाही आहे, मला काहीतरी काम असेल माझं स्वतःचं तर मला काम करण्यात इंटरेस्ट आहे आणि त्या पद्धतीने आता मी काम करतो आहे। आणि मी कोकणातला आहे त्याच्यामुळे मला वेगळ्या पद्धतीचं कुटुंब प्रमुख म्हणून काम करताना मला माझे आजोबा आठवतात, माझे वडील आठवतात आणि आम्ही वेगळ्या पद्धतीने एकत्र कसे राहतो तो म्हणजे प्रेक्षकांना सांगायला हरकत नाही की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही गावी जायचो तेव्हा एका म्हणजे एक 2-3 घरातली मिळून जवळजवळ 40 मुलं असायचो आणि ती 40 मुलं एकत्र खेळणं, एकत्र खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या। तो एकजिन्सीपणा जो समाजातला हरवलेला आहे तो पुन्हा कुठे सापडेल का, बघता येईल का, ती थोडीशी मालिका आहे। म्हणजे काय होतं आपण एकत्र राहिलो तर काय होतं, आपण विभक्त झालो तर याचं एक छोटंसं चित्रण याच्यातून व्हावं आणि समाज व्यवस्था आत्ता कुठे आहे त्याचं भानही आपल्याला यावं। कारण आता बघा, तुम्ही आपण दोघं तिघंजण एकत्र बसलो आणि आपला एकमेकांशी काही संवाद नाही आहे तर मी काय करतो, स्मार्टफोन काढतो आणि तो बघत बसतो, आपला संवादच नाही आहे, आपण संवाद याच्याशी जोडतो। तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे काही काही असे क्लिपिंग्स येतात बघा की एका घरात 5-6 माणसं बसलेली आहेत, आजारी माणसाला बघायला गेलेली आहेत आणि ते मजबूत आहे बघण्यासाठी। आता ते घरोघरी आहे पण तरी देखील आपल्याला वेगळं काही करता येईल का, लोकांना जागा करता येईल का की बाबा हे काय करतोय आपण, जरा बघूया ना आपण, एकमेकांच्याकडे बघूया, एकमेकांना ऐकूया, याच्यासाठी घरोघरी मातीच्याच। बरं, मला आता आणखीन एक गोष्ट सांगा। तुम्ही आत्ता तुमच्या मनोगतामध्ये कोकणाचा उल्लेख केला तर मला थोडासा वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की या मालिकेचं शीर्षक आहे घरोघरी मातीच्या चुली, बरोबर, तर चुली संदर्भातची तुमच्याकडे नक्कीच काही चांगल्या आठवणी असतील, एखादी आठवण आपल्या प्रेक्षकांना सांगा। खरं सांगू का, फक्त गावच्या चुलीचं नाही आहे, मी ज्या भागात राहत होतो दिलाईल रोडला तिथे ना पटेल बिल्डिंग नावाची चाळ होती, ती आता पाडून मिळते, तर त्या चाळीमध्ये आमचं घर होतं ना, त्या घरामध्ये आमच्याकडे चूल होती आणि ती चूल काळानुरूप बदलत गेली, मग आई अत्यंत उत्तम सुगरण होती, त्याच्यामुळे तिच्या हातचं जेवण जेवायला काही माणसं आमच्याकडे मुद्दाम यायची किंवा खानावळी ठेवा आम्हाला असं म्हणायचे, किंवा मी मलाही आठवतं मी आईच्या हातचं जेवणाचे डबे पोचवलेले आहेत
पण याचं कारण त्या चुलीवरचं तिचं जेवण असायचं आणि ती चूल छान दिसावी म्हणून एक कठडा असा एक करून घेतला होता, धाबाबाराचं घर कठडा त्याला तो प्लॅटफॉर्म आणि त्याच्या आतमध्ये सिमेंटची चूल केलेली इतकी सुंदर, ती चूल बघायला पण काही लोक यायचं अशी ती संस्कृती होती आणि ती चूल जपलेली होती अगदी अलीकडच्या काळात. म्हणजे मला असं वाटतं की साधारण एक 70 नंतर वगैरे रॉकेल व्यवस्थेमुळे मिळायला लागलं, मग स्टोव्ह आले आणखीन मग ते सगळं गॅस आले सगळ्याच गोष्टी. पण ती ही नंतरची संस्कृती आहे, पहिल्यांदा चुलीची संस्कृती, तिथला येणारा धूर, त्या धुरातलं सगळं तो वास आणि त्याचा मिळणारा जेवणाला सुगंध जो यायचा तो आजही गावी गेल्यानंतर आम्हाला अनुभवता येतो किंवा अनुभवतो. म्हणता किती लकी आहात प्रमोदजी तुम्ही, या हा सगळा तुम्ही अनुभव गेलात. मला आणखीन एक गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे की तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही नाटकवाले आणि ह्या डेली सोप आहे बऱ्याच काळानंतर करताय, तर ह्या आता खूप तंत्र बदललेलं आहे सिरियल शूटिंग जाई, तुम्हाला काही बदल जाणवले का तुम्ही अगदी पटकन ह्या सगळ्याशी जुळवून घेतलं? नाही नाही, बदल तर झालेलेच आहेत. नवीन नवीन मुलं येतात त्याच्यामुळे आपलं जर शिकण्याचं वय संपलं असं समजलं तर तुम्हाला कंटाळ आहे, पण मला शिकायचं आहे अजूनही. मी निर्माता होतो, मी दिग्दर्शक होतो, मी अजूनही ह्या गोष्टी करतो. सिरियलच्या नादाला मी लागलेलो नाही, आता लागलाय पण काम करायला लागलो. मी सिरियल प्रोड्यूस केली होती, दिग्दर्शित केली होती, पण आता या स्पर्धेमध्ये मी नाही धावू शकत. तर मग धावायचं कठीण आहे तर मग कशाला उगाच हे करायचं? नाही, ही मुलं छान करतायत सगळं काम, त्यांच्या बरोबरीने आपल्याला घेऊन जात आहेत हे फार महत्वाचं आहे. आपल्याला असं मागे सोडत नाहीत, आपल्याला हाताला धरतात आणि घेऊन जातात, बरोबर ठेवतात आपले, हे फीलिंग छान असेल. आणि यात दोन ज्येष्ठ अभिनेत्री सुद्धा आहेत, नयनाताई आपटे आहेत, सविता प्रभुणे आहेत आणि नवीन नव्या दमाचे कलाकार आहे, सुमित आहे, आशुतोष आहे, रेश्मा आहे. या सगळ्यांना एक वेगळी प्रसिद्धी मिळालेली, त्या प्रसिद्धीचा फायदा तिकडे होईल. आम्हाला जमलं तर आम्ही ऍक्टिंगने काही करायचं ते करू, कारण आम्हाला तेवढ्यासाठी घेतलेलं असेल असं समजतो. पण आपण आजपर्यंत जे काही पेरलेलं आहे ते कसं उगवलेलं आहे हेही लोकांना, ज्यांनी प्रेम केला, प्रेक्षक आपल्यावर प्रेम करतात म्हणून आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो, तो प्रयत्न याही मालिकेत करू. अगदी एक शेवटचा प्रश्न, या मालिके व्यतिरिक्त आता सध्या तुमचं काय काय काम सुरू? मी साहित्य संघाचं एक वेगळं काम करतो, मी तिथे नाट्यशाखा चालवतोय आणि त्या नाट्यशाखेतर्फे संगीत माऊली हे नाटक दिग्दर्शित केलं आहे, त्याचे प्रयोग चालू आहेत. आणि आणखी एक संगीत नाटक आहे अवघारंग एकची झाला, त्याच्यामध्ये मी आता भूमिका करतोय, त्याचेही प्रयोग आता पुन्हा सुरू होते. म्हणजे एकाच वेळी आम्हाला तुमचं नाटकही बघायला मिळणार आहे आणि सिरियलमधलंही तुमचं काम बघायला मिळणार आहे, तर आमच्यासाठी ही पर्वणी आहे, इतकं छान काहीतरी आम्हाला बघायला मिळतं आहे. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या मालिकेसाठी प्रमोदजी, आणि जशी जशी ही मालिका पुढे जाईल आपण पुन्हा भेटून पुन्हा गप्पा मारू, हां, कारण ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा नक्की ठाव घेणार आहे. आणि म्हणूनच सोमवार 18 तारखेपासून रोज संध्याकाळी 7:30 वाजता स्टार प्रवाहावर पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली. खूप छान, तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.